दिल्लीत देशातला शेतकरी न भूतो न भविष्यती असं आंदोलन करतो. केंद्र सरकारनं कोरोनाच्या काळात शेतीसंबंधी 3 नवीन कायदे चर्चा न करता संसदेत संख्याबळाच्या आधारावर मंजूर करून घेतले. या नवीन विधेयकामुळे भारतीय शेतकरी नागवला जाणार असून तो देशोधडीला लागून जागतिकीकरण तसंच येणाऱ्या खासगीकरणातून शेतकऱ्याचा शेतमाल कवडी मोलानं विकत घेण्याची मुभा आणि त्याचबरोबर शेतकऱ्यांच्या जमिनी गिळंकृत करण्याचा राजमार्ग या नवीन विधेयकात असल्यामुळे दिल्लीतील आंदोलनाला पाठिंबा म्हणून आम्ही धरणे आंदोलन पक्षाच्या वतीनं करतोय असं प्रतिपादन वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष अरुण रामराजे यांनी केलं. आज आम्ही नंदुरबार जिल्हाधिकारी कार्यालयावर वंचित बहुजन आघाडी आणि विविध समविचारी संघटनांच्या वतीनं, या संघटनांमध्ये मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टी, अल्पसंख्याक विकास हक्क फाउंडेशन, त्याच पद्धतीने इतरही संघटनांच्या वतीनं आज आम्ही मोदी सरकारने जो शेतकऱ्यांच्या बाबतीमध्ये जे 3 कायदे केलेले आहेत त्या कायद्याच्या विरोधामध्ये, म्हणजे ते कायदे रद्द झाले पाहिजेत या मागणीसाठी आज आम्ही संपूर्ण महाराष्ट्रभर आज जनआंदोलन होत आहे पक्षाच्या वतीनं, वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं. त्याचा एक भाग म्हणून आम्ही जिल्हाधिकारी कार्यालयावर आज आम्ही या ठिकाणी बसलेलो आहोत. आमचं असं म्हणणं आहे या महाराष्ट्रातल्या आणि देशातल्या शेतकऱ्यांच्या बाबतीमध्ये की जे काही कायदे केलेले आहेत त्या कायद्याला इथल्या भारतातल्या शेतकऱ्यांचा विरोध आहे आणि म्हणून त्या शेतकऱ्यांनी दिल्लीकडे कूच केलेली आहे आणि त्या शेतकऱ्यांना दडपशाही पद्धतीने, अत्यंत हुकूमशाही पद्धतीने या सरकारने, केंद्रातल्या सरकारने हे दिल्लीत येण्यापासून रोखून धरलेलं आहे. गेल्या 18 दिवसापासून ते शेतकरी दिल्लीच्या सीमेवर येऊन थांबलेले आहेत, परंतु ते सरकार जे काही प्रतिनिधी आहेत ते त्यांच्याशी बोलणी करत नाही. बोलणी फक्त नावाला करायची आणि या कायद्याच्या विरोधामध्ये जे काही जन आक्रोश वाढत चाललेला आहे शेतकऱ्यांचा, त्याला दाबून टाकण्याचं क्रूर असं काम इथलं मोदी सरकार करतंय असा आमचा स्पष्ट आरोप आहे. आणि म्हणून त्या कायद्याची, जे 3 कायदे रद्द केले पाहिजेत, शेतकऱ्यांना शेतीमालाला रास्त भाव मिळाला पाहिजे अशा पद्धतीच्या मागण्या आम्ही केलेल्या आहेत. त्याच पद्धतीने महाराष्ट्राच्या सरकारकडे सुद्धा आम्ही काही मागण्या केलेल्या आहेत. त्या मागण्यांमध्ये आम्ही असं म्हटलेलं आहे की जे महाराष्ट्रातील आघाडी सरकारच्या सर्व शेतकरी आंदोलन पाठिंबा दिला आहे, म्हणजे महाराष्ट्रातलं आघाडी सरकारसुद्धा या शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देत आहे एका बाजूला, परंतु महाराष्ट्रातील शेती विरोधी कृषी उत्पन्न बाजार समितीचा जो कायदा आहे तो अध्यादेश आहे, तो माघार घेतला पाहिजे अशी आमची महाराष्ट्र सरकारकडे विनंती आहे. त्याच पद्धतीने शेतमालाची वाहतूक करण्यासाठी मुख्यतः भारतीय रेल्वेचा वापर होतो. भारतीय रेल्वेचे खाजगीकरण करायचा केंद्र सरकारचा दावा आहे. खाजगीकरणामुळे शेतीमालाची वाहतूक प्रचंड खर्चिक होणार आहे, म्हणून सर्वसाधारण वाढीव बोजा त्याच्याने होईल म्हणून रेल्वेच्या खाजगीकरणाला निर्णय केंद्र सरकारने अजिबात घेता कामाने अशी आमची भूमिका आहे. जे दिल्लीत आंदोलन चाललेलं शेतकरी बांधवांचं, त्याला भारतीय रेल्वेच्या खाजगीकरणाला, मोदी सरकारचा खाजगीकरण विरोध करण्याची भूमिका आम्ही घेत आहोत. तसेच नंदुरबार जिल्ह्याचे काही प्रश्न आहेत, त्याच्यामध्ये अतिवृष्टीतले जी शेतकऱ्यांची जी काही नुकसान भरपाई आत्तापर्यंत मिळायला पाहिजे होती ती आत्ता दिली जात नाही. बरेचसे शेतकरी याच्यापासून वंचित आहेत. त्या 18 मार्च 2019 जो निवडणुकीच्या आचारसंहितेच्या काळामध्ये झालेला होता, त्या कायद्यान्वये ज्या काही इनाम जमिनी असतात, ज्या गरिबांच्या जमिनी असतात, त्या जमिनींना 50% नजराणा भरून धनदांडगे जे पैसेवाले लोक आहेत त्यांनी खरेदीचा सपाटा लावला होता, तो कायदा या सरकारने रद्द केला आहे. आत्ताच्या काल परवा त्यांनी एक अध्यादेश काढला. आमचं असं म्हणणं आहे की या वर्षभराच्या काळामध्ये ज्या ज्या काही खरेद्या झालेल्या आहेत, शेकडो एकर जमिनीच्या, हजारो एकर जमिनीच्या, त्याच्यामध्ये नंदुरबारचे काही धनदांडगे लोक आहेत, त्यांनी अनेक जमिनी हडप केलेल्या आहेत मागासवर्गीय समाजाच्या नव्या शर्तीच्या, त्याची चौकशी झाली पाहिजे अशा पद्धतीचे मागण्या आम्ही घेतलेल्या आहेत. त्या आम्ही सरकारपर्यंत या निमित्ताने देणार आहोत. काही ज्या मागण्या आमच्या आहेत त्या केंद्रातला विषय असला तरी सुद्धा या कायद्याला आमचा विरोध आहे सर्व संघटनांचा. याच्या अगोदरही आम्ही 14 तारखेच्या बंदमध्ये सहभागी झालो होतो आणि त्या बंदच्या निमित्ताने साऱ्या संघटना एकत्र आल्या होत्या, परंतु आजही तो कायदा
मागे घेतला गेलेला नाही, म्हणून हा ही लढाई जोपर्यंत कायदा मागे घेतला जात नाही तोपर्यंत लढली जाणार। या आंदोलनात मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टीचे वसू साळवे, आरपीआयचे नाना ठाकरे आणि विविध संघटनांचे पदाधिकारी सहभागी होते। सागर जनस्थानसाठी जीवन माळी, नंदुरबार।